जी एक हॉबी म्हणून ताणीन घेऊन आयल्लो आसा, जी एक पॅशन, कारण जीम किंवा आपले फिजिकल फिटनेसाच्या बरोबरच ज्या वेळेचेर आमी नॅशनल लेवलाचेर आपण चॅलेंज करतलो असो तरेचो स्पोर्ट्समॅन स्पिरिट ज्या मनशा भितर आसा ते बाब विदेश नाही, आणि ताज्या संकल्पनेतल्यान त्याचबरोबर ताका एक आवड आसा, आणि खंयची गोष्ट जोपर्यंत पॅशन नासता तोपर्यंत ह्यो काही गोष्टी मुखार वचपाक शकना. आणि आजच्या जमान्यान भितर फिजिकल फिटनेस हे खूप महत्वाचे असा, कारण मेंटल बॅलन्स जर जातलो किंवा आपले ह्या आजच्या धकाधुकीच्या जीवनान भितर जर आपले स्ट्रेस ज्या वेळेचेर जाता त्या वेळेचेर आम्ही एक्सरसाइज हो खूप महत्वाचो असा, कारण एक टाइम असो आशिल्लो की 40 वर्षा पहिलो आमकां नॅचरल सगळ्यो काही गोष्टी एक्सरसाइज जातालो, पण आज तो वेळ प्रत्येका कडेन ना, आणि म्हणूनच प्रत्येकान आपलो थोडोसो वेळ ह्या जिमान स्पेअर करून आज नवोदित भुरगे आपल्या स्वतःच्या पायांचेर एका आस्थापनाच्या माध्यमातल्यान उभे राहपाचो प्रयत्न केलेलो आसा. आणि आज आमची प्रत्येकाची जबाबदारी आसा. हांव सबंद ह्या फोंडेवासियांक आव्हान करतां की जे आज गॉड्स गिफ्ट स्पीड ही जो जिमनेशियम हांगसरा आज नुकतोच तेजे उद्घाटन जाल्ले आसा, ताका तेजो नवो जो वेवसाय जो आसा तो वेवसाय भरभराटीचो वच्चो, आणि देवान हो जो वेवसाय जो आज हांगसर ताणें थाटिल्लो आसा त्या नवे नवे खेळगडे म्हणटा हांव किंवा आपले फिजिकल फिटनेस मेंटेन करपा खातीर जो काही काळ काही क्षण जे ह्या जिमनेशिया भितर ते घालतले त्याचे खातीर त्यांना हांव खूप शुभेच्छा व्यक्त करतां. विदेश बाबाच्या फॅमिलीक आणि हांगा आशिल्ले सगळे आ यंग माइंड्स जे पावर विथ नॉलेज अशें हांव म्हणटा, आणि हो जो फिजिकल फिटनेस ज्या वेळाचेर आमी मेंटेन करतात त्याच्या वेळाचेर डेडिकेशन हार्डवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिलू मनाची तयारी असप हे खूप महत्वाचे आसा.